जीवन 14 चविष्ट मध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असे झटपट होणारे इन्स्टंट उत्तप्पे किंवा उत्तप्पम। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये रवा हा स्वच्छ चाळणीने चाळून 2 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा घेतलेला आहे मी इथे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून थोडासा 1 ते 2 सेकंद फिरून वापरला तरीही चालेल। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी 1/2 टेबलस्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे, तोही इथेच घालून घेत आहे मी। आपण हे व्यवस्थित हे जरा एकत्र करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये ग्रेट केलेलं मीठ आलं आहे, आल्याच्या किसणीने थोडंसं किसून घेतलेलं आहे ते घालत आहे। 1/2 वाटी दही घेतलेलं आहे तेही घालून घेत आहे। दही फार आंबट नाही आहे, दही आपल्याला फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे, रूम टेम्परेचरचं दही घ्यायचं आहे। हे एकत्र करूया आपण आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण हे छान असं भिजवून घेऊयात। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आहे आपल्याला। थोडंसं अजून पाणी मी टाकत आहे आणि हे आत्ता आपण टाकलेलं पाणी आहे हे रवा पाणी सगळं सोक करून घेईल। जेव्हा आपण उत्तप्पा करणार आहोत तेव्हा आपल्याला थोडंसं पाणी परत टाकून घ्यायचं आहे। हे पहा, हे पहा, असं भिजवायचं आहे आपल्याला हे। आता हे आपण 10 मिनटं याच्यावरती झाकण झाकूया आणि छान असं 10 मिनटं बाजूला ठेवून देऊयात। आपण 1-10 मिनटं झालेले आहेत, आता आपण उत्तप्प्याचं पीठ पाहून घेऊया। आवश्यकता असेल तर पाणी घालून घेऊया। हे पहा, खूप छान आणि मस्त भिजलेलं आहे। थोडं पाणी लागणार आहे आपल्याला। आपल्याला याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी पाहिजे। थोडंसं पाणी घालून घेत आहे मी इथे। गॅसवरती एका साईडला मी तवाही गरम करण्यास ठेवलेला आहे। व्यवस्थित एकत्र करूया। हे पहा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला। आपल्याला इथे साहित्य दाखवते। 2 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, आपल्याला उत्तप्प्यासाठी लागणारं तेल आहे आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। चला तर मग आपण आता मस्त असे गरमागरम उत्तप्पे करून घेऊयात। आपला तवा इथे गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं तेल सोडून घेणार आहोत तव्यावरती। हे पहा, आणि हे तेल आपण टिश्यूच्या साह्याने पुसून घ्यायचं आहे। अजिबात तेल राहतं कामा नये, व्यवस्थित टिश्यूच्या साह्याने पुसून घ्यायचं आहे। तवा हा फार गरम झालेला आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आणि केअरफुली तुम्ही हे तेल पुसून घ्या। एखाद्या नॅपकिनच्या साह्याने पुसले तरीही चालेल। आता आपण याच्यावरती उत्तप्पा सोडून घेऊया। तुम्हाला हवा असा साईजनुसार सोडू शकता, लहान छोटा मोठा। छोटे छोटे सुद्धा करू शकता मिनी उत्तप्पे। व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। खूप असं पातळ नाही घालायचं आपल्याला, हे मिश्रण असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तुम्हाला अशा चमच्याने घालता येत नसेल तर तुम्ही पळीच्या आकाराचा जो चमचा असता त्याने घातलं तरीही चालेल। गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे मी इथे। याच्यावरती आपण कांदा पसरवून घेऊयात। तुम्ही पाहू शकत असाल किती छान अशी जाळी पडलेली आहे। हिरव्या मिरच्या टाकत आहे 1 ते 2,
थोड़े टोमॅटो सोडून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। झटपट आणि इंस्टंट होणारा उत्तप्पा आहे हे पहा। कोथिंबीर छान हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे याला चिटकून बसेल आपलं टाकलेला मसाला किंवा टोमॅटो कांदा हे पहा। थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे साधारण एक चमचाभर। वरती सोडायचं आहे खाली सोडायचं नाही आहे तेल। एखाद मिनिटभर होऊन देऊया खालून। तुम्हाला दिसत असेल किती छान मस्त रंग आलेला आहे। हा रंग आपण तव्यावरती तेल टाकून पुसून घेतल्यामुळे हा छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या उत्तप्प्याला। थोडंसं तेल आता तुम्ही साईडनी सोडू शकता, साधारण अर्धा टेबलस्पून वगैरे तेल असं सोडू शकता हे पहा। मस्त गरमागरम झटपट रवा उत्तप्पा आपला इथे तयार झालेला आहे। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात हे पहा। मस्त नारळाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहे। आपण असेच अजून करून घेऊयात। तर आहे इथे आपला मस्त गरमागरम इन्स्टंट असा रवा उत्तप्पा सोबत नारळाची चटणी आहे। तेव्हा नक्की करून पहा। 14-24 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुम्हाला येत राहतील। तोपर्यंत बाय।